नमस्कार, मितल्स हेल्दी फूड मध्ये मितल पाटील तुमचे स्वागत करीत आहे। आज आपण तीन प्रकारच्या लसी बघणार आहे आणि त्या म्हणजे बनाना लसी, मँगो लसी आणि चॉकलेट लसी। पण बनाना लसी बघूया तर सर्वात आधी मी दोन बनाना घेतलेले आहे, त्याचे काप करून घेतले आहे। मिक्सर मध्ये आपल्याला हे सर्व फिरवायचे आहे, त्यासाठी मी एक कप दही घेतले आहे। दही हे आपल्याला घरचेच घ्यायचे आहे। 4 चमचे साखर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 चमचा काळे मीठ। आता हे सर्व आपण मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊया। तर चला आता हे फिरवून छान पेस्ट झालेली आहे। आता आपण बनाना लस्सी सर्व करण्यासाठी एक ग्लास घेतला आहे आणि त्याला छानपैकी असं रोज सिरप किंवा चॉकलेट सिरप, तुमच्याकडे जेही सिरप असेल त्याने छानपैकी असं डेकोरेट करायचं आहे। खरंच खूप छान दिसते ना लस्सी, तर छान लागतेच, पण ग्लासला बघून अजूनच ती प्यावीशी वाटेल म्हणून मी असं थोडं डेकोरेशन केलेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण घालत आहे मस्तपैकी लस्सी। तुम्हाला आवडल्यास तुम्ही इथे आईस क्यूब पण घेऊ शकता। मी इथे दही खूप थंड घेतलेलं आहे त्यामुळे मी आईस क्यूब ऍड करत नाही आहे। तर वरून आपण छानपैकी कुठलेही ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम किंवा पिस्ता घालायचे आहे गार्निशिंगसाठी आणि त्यानंतर पुदिन्याचे पत्ते। तर आपली ही बनाना लस्सी तयार झालेली आहे। तर आता आपण मँगो लस्सी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण एक कप दही घेतले आहे, त्यानंतर 5 टेबलस्पून साखर घेतली आहे। साखर आपल्याला मँगोच्या टेस्टनुसार ऍड करायची आहे। इथे मी 1 टीस्पून वेलची पावडर घातली आहे आणि 1 चमचा काळे मीठ। आता आपण मँगो स्लाइस घेऊया आणि ग्राइंड करून घेऊया। इथे आपण मँगोची पेस्ट जास्त बारीक करणार नाही आहे। ह्या लस्सी ज्या आपण घरी बनवत आहे त्या मार्केटमध्ये खूप कॉस्टली असतात आणि लॉकडाऊनमुळे सध्या बाहेरही पडता येत नाही आहे, त्यामुळे आपण एकदम इझिली ह्या घरी बनवू शकतो। चला तर आता मस्तपैकी थंड थंड मँगो लस्सी सर्व करूया। साठी आता वरून छान पैकी मँगो स्लाइस घालूया। आणि हो, तुम्ही माझ्या रेसिपीज इंस्टा आणि फेसबुक वरती पण फॉलो करू शकता। आणि माझ्या रेसिपी आवडल्यास जरूर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि त्यावरच थोडी मी टूटी फ्रुटी घालत आहे। ग्लास मधील मँगो लस्सी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल, तर नक्कीच करून बघा मँगो लस्सी। आपली ही मँगो लस्सी तयार झालेली आहे। चला तर आता दुसरी लस्सी बनवणार आहे आणि ती म्हणजे चॉकलेट लस्सी। चॉकलेट लस्सी ही लहानांना मोठ्यांना सर्वांनाच आवडते। एक कप दही घेतलेलं आहे, अर्धा कप साखर, 1 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 टेबलस्पून चॉकलेट सिरप, तो ऑप्शनल आहे, आणि कोको पावडर जी मी घेतलेली आहे ती अनस्वीटन्ड आहे। एक टेबलस्पून मलाई। आता हे सर्व आपण ग्राइंड करून घेणार आहे। चॉकलेट लस्सी लहान मुलांची खूप फेवरेट असते, ही सांगायची गोष्टच नाही आहे, तर आपण ही एकदम लगेच त्यांना बनवून देऊ शकतो। तर आता आपली ही चॉकलेट लस्सी तयार झाली आहे। चला तर सर्व करूया ग्लास मध्ये। तुम्ही जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नसेल केलेले तर सबस्क्राइब करा आणि त्याच्याच साइडला बेल आयकॉनचे साइन आहे त्यावरती क्लिक करा।
गार्निशिंग साठी काही ड्रायफ्रुट्स आणि त्यावरती शुगर बॉल घालत आहे। इथे तुम्ही कॅडबरी किंवा ओरिओ बिस्किट हे क्रश करून त्यामध्ये घालू शकता आणि आपली लस्सी थोडी आणखी छान दिसण्यासाठी आपण वरून चॉकलेट सिरप घालत आहे। गर्मीच्या दिवसांमध्ये लस्सी पिण्याची मज्जा काही वेगळीच असते। तर अशा प्रकारे आपल्या छानपैकी मस्तपैकी तीन लस्सी तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्दी खा, घरचे खा आणि घरचे खाण्यासाठी माझ्या घरगुती रेसिपीज बघत रहा।